उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड व पंजाब या पांच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. पांच राज्यांपैकी चार राज्यात भाजपला मोठं यश मिळालं. पंजाब राज्य सोडून चार राज्यात एक हाती सत्ता भाजपची आल्याने अमरावती शहरातील गरला चौकात भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपने जल्लोष साजरा केला. भाजप नेते अनिल बोंडे यांनी चक्क ढोल वाजवत अनोखा आनंद साजरा केला. तसेच अनिल बोंडे यांनी भन्नाट डान्स करत लक्ष वेधले. यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी डान्स करत जल्लोष केला. तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्यात. तर पाचही राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचा आनंदही यावेळी भाजपने व्यक्त केला. मोदी यांनी सात वर्षात जे गोरगरिबांसाठी विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना राशन पोहोचवलं आणि योगीजींनी जे महिलांना सुरक्षा दिली त्याचा हा उत्तर प्रदेशमधला विजय आहे. मोदीजीच्या विकासाच्या कार्यक्रमाचा हा विजय आहे. मोदीजी, योगीजी, अमित शहाजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस यांनी जी संघटनात्मक रचना केली आहे त्याचा हा विजय आहे. हा प्रभू श्रीरामचंद्राच्या राम मंदिराचा विजय आहे. काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरचा विजय आहे. मथुरेच्या श्रीकृष्णाचा विजय आहे. जी जनता मोदीजीवर विश्वास ठेवते त्या जनतेचा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा विजय आहे. हा माता भगिनीचा, मातृशक्तीचा विजय आहे. हा युवकांचा विजय आहे. आणि या विजयाची वाट महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पाहत होता आणि म्हणून आम्ही आज जल्लोष करतोय. महाराष्ट्र शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे, मात्र गोव्यामध्ये दोघेही अलग राहिले तरी मात्र एकदम कमी मतभेद. तुम्ही कसं बघता तिकडे महाराष्ट्रामध्ये जरी युती असली, काँग्रेस तिथे वेगळी लढली आणि काँग्रेसच्या 11 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नोटापेक्षा कमी मतं मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाला पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. दाऊद इब्राहिमला सपोर्ट करणाऱ्या नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला जात नाही. इथला गृहमंत्री जेलमध्ये आहे. इथले भ्रष्टाचार पराकोटीला पोचलेला आहे. शेतकरी देशोदडीला लागलाय, आत्महत्या करतोय, विजेचे कनेक्शन कापल्या जातात आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्येही डबल इंजिनचं सरकार, भाजपचं सरकार यावं, हे सरकार, हे बुहार सरकार फटकन निघून जावं अशी लोकांची मानसिकता आहे.